गुड मॉर्निंग तर सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू रेसिपीमध्ये तर आज तुम्हाला समजलंच असेल मी तुम्हाला काय शेअर करणार आहे ते तर आज मोदक शेअर करणार आहे तेही माझ्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे मला ज्या पद्धतीने येतात त्या पद्धतीने मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला मग इथे सुरुवात करूया तर इथे मी जाळबुडाची कढई घेतलेली आहे तुम्ही पातेलंसुद्धा घेऊ शकता पण तेही जाळबुडाचंच घ्या तर इथे मी कढई घेतली आणि त्यामध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तर थोडंसं हलकंसं गरम झालं तूप की त्यानंतर एक चमचा मी खसखस घालते -खस आहे यामध्ये तर खसखस छान -खस तडतडू तर लागली की त्यानंतर मी इथे हे खोबरं घालते आहे तर हे खोबरं जे आहे ते मी एक नारळ घेतलं आणि त्या त्यातला जो फोडल्याच्या नंतर तो नारळ फोडल्याच्या नंतर मी जेव खालचा भाग जो असतो काळा तो मी काढून घेतला सुरीच्या साह्याने आणि नंतर मग मी किसून घेतला किसून घेतल्याच्यानंतर दोन ते तीन तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवला आणि मग नंतर काढून मी मिक्सरमध्ये वाटून घेतला कारण ही प्रोसेस मी यासाठी केली की म्हणजे खवायला खूप उशीर लागतो आणि किसून पटकन होतं म्हणून त्यामुळे मी ही प्रोसेस करते तर आता मी यामध्ये मी गूळ घेतलेला आहे जो गूळ घेतला तो मी म्हणजे किसून घेतलेला आहे सुरीच्या साह्याने पाव किलो गूळ आहे साधा गूळ आहे तर तो, तो सुद्धा आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जेणेकरून ना आपलं खोबरं आणि गूळ जे आहे ते एकत्रित एकजीव व्हावे यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये तुम्ही खूप खूप सारे ड्रायफ्रूट्स घालू शकता तर मी आता यामध्ये म्हणजे जेवढे माझ्याकडे आता सध्याच्या परिस्थितीला अवेलेबल आहेत तेवढेच मी आता यामध्ये घालणार आहे तर आता मी यामध्ये काजू घेतलेत ते व्यवस्थित सुरीच्या साह्याने बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मी किसमिस घालते आहे आणि ही जायफळ आणि वेलची पावडर आहे जे मी हलकीशी गरम करून घेतली आणि मिक्सरला वाटून घेतली तर हे सुद्धा मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर मी एका ताटामध्ये काढून मी पात म्हणजे ठेवणार आहे तर हे सर्व प्रोसेस जी आहे ती मंदाचेवरच करून घेतलेली आहे खूप जास्त फास्ट गॅस ठेवायचं नाही मंद आचेवरतीच करून घ्यायचं आहे तर चार ते पाच मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही ह्या सगळं म्हणजे सारण तयार करायला तर मी आता ते सारण जे आहे ते काढून एका बाजूला ठेवलं आणि त्याच पातेल्यामध्ये मी आता म्हणजे सॉरी त्याच कढईमध्ये मी एक तांबे मी पाणी घेतले आणि आता ते उकळायला ठेवते आहे तर यामध्ये मी गॅस जो आहे तो फास्ट ठेवला आणि झाकण ठेवले झाकण यासाठी ठेवलं आहे की पटकन उकळावं तर तुम्ही बघू शकता इथे पटकन उकळलं पाणी आणि आता Uh, मी गॅस म्हणजे कमी करून घेतला आणि आता त्यामधलं मी अर्धा ग्लास पाणी काढून घेते आहे बाजूला हे ऑप्शनल आहे मी का काढून घेते कारण मला पीठ आणि हे पाणी जे आहे म्हणजे माझा अंदाज थोडासा म्हणजे असं वाटतंय की थोडं कमी करावं म्हणून मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी काढून घेतलंय म्हणजे नंतर जर वाटलं तर मी टाकू शकते मी सा सा तर आता यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा मी तूप आहे तर खूप जास्त तूप घालायचं नाही आहे कारण खूप जास्त जर तूप घातलं तर मोदक जे आहेत ते कडक होऊ शकतात म्हणून मी फक्त अर्धा चमचा मी यामध्ये तूप घातलंय आणि आता यामध्ये मी हे तांदळाचं पीठ घालते आहे तर हे बासमती तांदळाचं पीठ आहे तर हे पीठ घालते आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठळ्या पडू नये यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने मी एकजीव करून घेते आहे म्हणजे पाणी आणि पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे जे पाणी काढून ठेवलेलं होतं ते पाणीसुद्धा मला लागलेलं नाही तर व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता तर आता जे काही चमच्याला लागलेलं आहे ते सुद्धा म्हणजे एक्स्ट्रा ते व्यवस्थित म्हणजे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घेते आहे मी पीठ म्हणजे जेणेकरून वाया जाऊ नये तुम्ही बघू शकता तर सगळं मी आता व्यवस्थित काढून घेतलं आणि मी आता हे वाफेवर ठेवणार आहे अगदी चार चार ते पाच मिनटासाठी अगदी मंद आचेवरती तर इथे बघू शकता आता चार ते पाच मिनटं जे आहेत ते झालेली आहेत आणि आता मी गॅस बंद करून घेते आणि दहा मिनटासाठी मी असंच ठेवणार आहे तर इथे आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आता मी तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते इथे पीठ जे आहे ते अगदी मऊ झालेलं आहे वाफेनेच खूप छान शिजून आलेलं आहे पीठ तर अगदी बघू शकता खूप छान असं मऊ झालेलं आहे पीठ तर आता हे जे पीठ आहे ते मी एका परातीमध्ये काढून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता मी इथे पीठ जे आहे ते काढून घेते आहे एका परातीमध्ये तर आता संपूर्ण पीठ जे आहे ते काढून झालेलं आहे आणि आता गरम आहे पीठ हाताला चटके बसत आहेत म्हणून त्यासाठी मी थंड पाण्याचा हात घेते आहे म्हणजे हाताला जरा थोडंसं पाणी जे आहे थंड ते चोडून घेते आहे आणि मग नंतर पीठ मळवून घेते आहे तर थोडे थोडे पीठ असं करून मी मळवून घेते आहे तर तुम्हाला इथे परत दुसरी ट्रिक पण सांगते अशा पद्धतीने सुद्धा म्हणजे पीठ म्हणजे तुम्ही पीठ मळवू शकता तर दुसरी ट्रिक म्हणजे ही आहे की तांब्या घ्यायचं आणि तांब्याच्या बोडाच्या साईडला थोडंसं सा अगदी तेल लावून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी लावून घेतले तेल आणि त्यानंतर मी असं दाबून घेते आहे पीठ म्हणजे जेणेकरून व्यवस्थित एकजीव होईल तर अशा सुद्धा पद्धतीने तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने मग मी म्हणजे करत असते नेहमी म्हणजे इझी जातं अशा पद्धतीने केलं तर जास्त आपल्याला म्हणजे खूप त्रास होत नाही तर आता इथे झालेला आहे आणि आता परत एकदा मी व्यवस्थित मळवून घेते खूप चांगलं मळवून घ्यायचं आहे पीठ लक्षात घ्या खूप चांगलं मळवायचं म्हणजे नंतरच तुमचे जे मोदक आहेत अगदी सुंदर आणि छान मऊ राहणार दुसऱ्या दिवशीसुद्धा तुमचे सॉफ्ट राहणार जराही कडक होणार नाहीत तर मी आता थोडंसं त्यातलं पीठ कारण खूप जास्त होतं मळवता येत नव्हतं व्यवस्थित म्हणून पीठ मी त्या कढईमध्ये काढून घेतलं आणि झाकून ठेवलं जेणेकरून कडक होऊ नये यासाठी मी झाकून ठेवलेलं आहे आणि त्यातलं पीठ जे आहे ते आता व्यवस्थित पाण्याचा आणि तेलाचा हात लावून घेते आणि ते मळवून घेते आहे तुम्ही बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवते आहे पाणी आणि तेल हे दोन्ही पण मी व्यवस्थित हाताला लावून घेते आहे आणि पीठ मळवून घेते आहे तर अशा प्रकारे पीठ मळवून घ्यायचं आणि व्यवस्थित मळवून घ्यायचं पीठ अगदी मऊ झालं पाहिजे अशा पद्धतीने पीठ मळवून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे पीठ मळवून झालेलं आहे आता तर आता यामधले मी थोडंसं पीठ घेऊन मी एक गोळा तयार करून घेणार आहे तर ज्या 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 वेळेला मी पीठ घेणार त्या त्या वेळेला मी प्रत्येक वेळेला पीठ जे आहे ते मळवून घेणार एकतर हातावरच मळवून घ्यायचं किंवा परातीमध्येच मळवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी एक गोळा तयार करून घेतला आहे म्हणजे जेणेकरून तुम्ही प्रत्येक वेळेला मळवत गेलात तर मोदक जे आहेत ते कडक होणार नाही खूप छान होतील मोदक यासाठी तर मी बघू शकता तुम्ही इथे एक मी आता पारी तयार करून घेते आहे जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही पाण्याचा हात घ्या मी इथे थंड पाण्याचा हात घेते आहे तर जेव्हा जेव्हा माझ्या हाताला असं चिकटतं असं वाटतं त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला पाणी लावत आहे हाताला जेणेकरून चिटकू नये यासाठी आणि मेन म्हणजे जे काठ आहेत त्या काठालाच मी जास्त प्रेस करते आहे मध्ये जास्त प्रेस करायचं नाही आहे कारण मध्ये जास्त जर प्रेस केलं तर पातळ होईल पारी आणि त्यानंतर मोदक जे आहे ते फुटू शकतात म्हणून काठाच्या साईडलाच म्हणजे किनारच्या साईडलाच तुम्ही जास्त प्रेस करा तिथे जास्त पातळ करा तर अशा पद्धतीने मी म्हणजे पारी जी आहे ती तयार करून घेते आहे तर वारंवार थोडं पाण्याचा पण हात घेते आहे कारण चिकटते हाताला तर तुम्ही बघू शकता इथे ही पारी जी आहे ती तयार झालेली आहे आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने कळा पाळते आहे तर मला ज्या पद्धतीने जमतात त्या पद्धतीने मी कळा पाळून घेते आहे अगदी सोप्या पद्धतीने तर इथे मी मी आता मध्ये जे आहे ते पसरवून घेतले जेणेकरून सारण भरता यावं तर हे जे सारण आहे तुम्ही थंड करूनच भरा गरम गरम भरायचं नाही आणि तुम्ही आता इथे बघू शकता म्हणजे एकाच बाजूने मी फिरवून घेते आहे आणि जे काही एक्स्ट्रा म्हणजे मोदकाचं जे तोंड आहे ते मी बंद करून घेतले आणि जे काही एक्स्ट्रा पीठ आहे ते मी काढून घेतले तर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदरसा मोदक जो आहे तो तयार झालेला आहे तर संपूर्ण इथे मोदक जे आहे ते मी अशा पद्धतीने करून घेणार तुम्हाला इथे मी सारण दाखवते आहे जे मी एका ताटात काढून घेतलेलं होतं आणि थंड करून घेतलं आणि जेव्हा आपण सारण करतो तेव्हा ताटामध्ये काढून घेतल्यानंतर ते पीठ जेव्हा आपण करायला घेतो तोपर्यंत आपलं पीठ होईपर्यंत आपलं सारण जे आहे ते थंड होतंच तर इथे मी परत दुसरा मोदक घेतला आहे करायला तुम्हाला दाखवते परत परत यासाठी की तुम्हाला व्यवस्थित समजावं तरी तर ते मी कळा पाडून घेतल्या आणि व्यवस्थित म म्हणजे पसरवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता मी सारण भरले आणि व्यवस्थित एकाच बाजूने मी फिरवून घेते आहे तर अशा पद्धतीने एकाच बाजूने फिरवायचं आणि जे काही एक्स्ट्रा पीठ असतं ते काढून घ्यायचं आणि व्यवस्थित मोदकाचं जे तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण मोदक मी करून घेणार आहे तुम्ही पोळपट लाटण्यावर सुद्धा म्हणजे पारी जी ते मी हाताने करते तुम्ही ते लाटून पण करू शकता पण मी लाटून करत नाही कारण मला लाटून नाही जमत एवढे तर म्हणून मी त्यामुळे हाताच्याच सहाय्याने करते तुम्ही लाटून सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने मी नेहमी म्हणजे मोदक जे आहे ते करत असते तर यासाठी मी तुम्हाला सारखं सारखं दाखवते म्हणजे अशा पद्धतीने जर केलात तर अशा पद्धतीने अजून इझी होतं म्हणून यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा म्हणजे पोळपाटावर मी ठेवून दिलं आणि अशा पद्धतीने कळा पाळून घेतल्या आणि मध्ये व्यवस्थित पसरवून घेतले आणि सारण भरून घेते आहे आणि आता एकाच बाजूने फिरवून घ्यायचं आहे आणि आता एका साईडने फिरवून मोदकाचं जे तोंड आहे ते बंद करून घ्यायचं आहे आणि जे काही एक्स्ट्रा पीठ येतं ते काढून घ्यायचं आहे तर एक्स्ट्रा पीठ काढतानासुद्धा हात जो आहे तो व्यवस्थित गोल फिरवून घ्यायचा म्हणजे जेणेकरून खूप छान अशी डिझाईन येईल तर तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण जे मोदक आहेत ते मी तयार करून घेतले आता तर कसे झाले मोदक कशा पद्धतीने करते ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच पद्धतीने मी नेहमी तर करत असते मला सोपं वाटतं अशा पद्धतीने तर इथे मी आता संपूर्ण जे मोदक आहे ते तयार करून घेणार आहे आणि जी आता मी पुढची प्रोसेस आहे ते मी तुम्हाला आता इथे सांगते तर इथे बघा मी कुकर घेतलं आहे कुकरमध्ये मी एक तांब्या पाणी घातले ता आणि त्यामध्ये मी चाळण ठेवली आणि चाळण ठेवल्याच्यानंतर मी केळीचं पान ठेवलेलं आहे त्यामध्ये आणि त्यावर मोदक ठेवलेले आहे तर आता हे झाकण ठेवलं आहे आणि आता हे पंधरा मिनटासाठी मी मिडियम गॅसवरती ठेवणार आहे तर इथे पंधरा मिनटं ठेवायचं आहे वाफेवरती शिजवायला तर इथे बघू शकता इथे पंधरा मिनटं जे आहेत ते झालेली आहेत तर आता मी हे झाकण काढून घेते आणि शिजले का चेक करायचं आहे आपल्याला तर फक्त थोडासा हलकासा हात लावून घ्यायचा तर जर चिकटत नसेल तर समजून जायचं की शिजलेले आहे तर तुम्ही बघू शकता इथे चिटकत नाही आहे म्हणजे आता हे छानपैकी शिजलेले आहे तर आता मी काढून घेते आणि तुम्ही आता यावर तूप वगैरे घालून म्हणजे तुम्ही खाऊ शकता तर गरम गरमच आणि मेन म्हणजे हे दुसऱ्या दिवशीपर्यंत सॉफ्ट राहतात खरंच काही वाफ वगैरे दुसऱ्या दिवशी काही वाफ वगैरे द्यायची गरज नाही एवढे सॉफ्ट राहतात अशा पद्धतीने जर केलात तर आणि तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण जे मोदक आहेत ते तयार झालेले आहेत तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी किंवा ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका मित्रमैत्रिणींना शेअर करा स्वस्थ राहा सुरक्षित राहा थँक्यू बाय बाय टेक केअर 啊！